शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये येणारा तिरंगा रोग, भुरी रोग आणि त्या ठिकाणी फळकूच या तीन रोगांवरती नेमक्या काय उपाययोजना आहेत, या तीन समस्या आपल्या टोमॅटो पिकामध्ये काय येतात, त्या आल्यानंतर आपल्या टोमॅटो पिकावरती त्याची लक्षणं कोणती दिसतात, या सर्वांची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल, या समस्या तुमच्या देखील प्लॉटमध्ये जर असतील, तर माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवायला विसरू नका. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूया टोमॅटो पिकामधील तिरंगा रोगाबद्दल. आता तिरंगा जो रोग आहे, तो रोग एका झाडापासून दुसऱ्या झाडापर्यंत जर पोचवण्याचं कोण काम करत असेल तर ते आहेत फुलकिडे. हे फुलकिडे काय करतात, पानांना कुरतरतात, पानामधील जो रस आहे तो शोषून घेतात. त्यामुळं काय होतं की आपल्या प्लॉटमध्ये एकतर फूल आणि फळ लागत नाही, किंवा जरी लागलं तरी त्या फळावरती तुम्हाला काय होतं की हिरव्या बांगड्या आकाराचे ठिपके पडलेले दिसून येतील. एवढंच नाही तर रोपांच्या नवीन पानांवरती तुम्हाला तपकिरी रंगाच्या रिंगा देखील पडलेल्या दिसून येतील. समजा या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती उशिरा झाला तर आपल्या रोपाला डागाळलेली फळं लागण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता असते. आता या टोमॅटो पिकामधील तिरंगा रोगासाठी आपल्याला उपाययोजना कोणत्या करायच्या आहेत? शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली उपाययोजना तुम्हाला करायची आहे, ज्यावेळेस आपण आपल्या प्लॉटमध्ये टोमॅटो पिकाची रोपे लावत असतो, रोपे लागवडीनंतर 5 ते 7 दिवसानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या प्लॉटमध्ये पिवळे 13 तसेच 12 निळे चिकट सापळे लावायचे आहेत. आणि आपल्या रोपांवरती फुलकिड्याचा प्रादुर्भाव कमी असतानाच आपल्याला काय करायचे आहेत, पुढील 3 फवारण्या घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये पहिली फवारणी आहे ती आपल्याला वर्टिसिलियम लेक्यानेची घ्यायची आहे. वर्टिसिलियम लेक्याने तुम्ही बाजारातून डॉक्टर बॅक्टोज वर्टिगो खरेदी करू शकता 45 मिली, याची आपल्याला फवारणी घ्यायची आहे. याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, 8 ते 10 दिवसाच्या अंतराने फुलकिड्यांच्या प्रादुर्भावानुसार आपल्याला काय करायचे आहे, झपॅक धानुका कंपनीचं जे झपॅक कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थायमेथॅक्झाम 12.6% अधिक लॅम्ब्रा सालोत्रिन 9.5% ZC फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, हे कीटकनाशक आपल्याला 8 मिली घ्यायचं आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त समजा प्रादुर्भाव जास्तच असेल तर आपल्याला काय करायचं आहे, धानुका कंपनीचं आरेवा हे कीटकनाशक, ज्याच्यामध्ये आपल्याला थायमेथॅक्झाम 25% WG फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, हे आपल्याला 8 ग्रॅम घ्यायचं आहे. आत्ता सांगितलेल्या तिन्ही औषधांचे प्रमाण हे प्रतिपंपासाठी म्हणजे 15 लिटर पाण्यासाठी आहेत. आणि हे तिन्ही जे कीटकनाशकं आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, आलटून पालटून गरजेनुसार फुलकिड्यांच्या प्रादुर्भावानुसार आपल्या टोमॅटो पिकावरती फवारायचे आहेत. शेतकरी मित्रांनो, समजाच तुमच्या टोमॅटो पिकावरती तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव जास्तच झाला तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्फिडॉर हे कीटकनाशक घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे, हे कीटकनाशक 8 मिली घ्यायचं आहे. 2 नंबरला तुम्हाला नो व्हायरस, ज्याच्यामध्ये बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट आहे, हे औषध तुम्हाला 45 मिली घ्यायचं आहे. आणि याचमध्ये आपल्याला काय करायचे आहे, आनंद वेट गोल्डचे स्टिकर मिसळायचे आहे 2 मिली. 15 लिटर पाण्यासाठी या तिन्ही औषधांचं कॉम्बिनेशन एकत्र मिसळायचं आहे आणि तुमच्या प्लॉटवरती याची फवारणी घ्यायची आहे. जबरदस्त रिझल्ट आहेत, तुम्हाला त्या ठिकाणी टोमॅटो पिकावरील तिरंगा 100% नाहीसा झालेला दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, थोडं पुढं जाऊया आणि पाहूया की टोमॅटो पिकावरती जर दुसरा घातक रोग आला, तो म्हणजे भुरी रोग आला, तर तुम्हाला काय करायचं आहे. भुरी रोग जर तुमच्या प्लॉटवरती आला तर तुम्हाला तो सहजरित्या ओळखता येतो. थंड आणि कोरड्या वातावरणामध्ये भुरीचा, म्हणजेच हिवाळी हंगामामध्ये भुरीचा आपल्या टोमॅटोवरती जास्त प्रादुर्भाव होतो. टोमॅटो पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी पांढरे चट्टे पडलेले दिसून येतील, वरच्या बाजूने आपले पान पिवळे पडलेले दिसून येईल आणि भुरीचे प्रमाण जर जास्तच वाढले तर पानाची गळ देखील त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. भुरीचे ठिपके फांद्या फुले तसेच फळांवरती पडलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. समजा प्रादुर्भाव जास्त झाला तर आपल्याला काय करावं लागेल? शेतकरी मित्रांनो, पुढे मी तुम्हाला 4 वेगवेगळी बुरशीनाशकं सांगत आहे, ती गरजेनुसार आलटून पालटून आपल्याला आपल्या प्लॉटवरती फवारणीसाठी वापरायची आहेत. पहिलं बुरशीनाशक आहे ते म्हणजे रॅलिस ईशान, ज्याच्यामध्ये आपल्याला क्लोरोथॅलोनिल 75% WP फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, हे बुरशीनाशक आपल्याला 30 ग्रॅम घ्यायचं आहे. किंवा कॉन्टॉप प्लस, ज्याच्यामध्ये आपल्याला हेक्झाकोनाझॉल 5% SC फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, हे बुरशीनाशक आपल्याला 25 मिली घ्यायचं आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त आपण अवतारसारखं बुरशीनाशक, ज्याच्यामध्ये आपल्याला हेक्झाकोनाझॉल 4% अधिक झायनेप 68% WG फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, WP फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, हे
हे बुरशीनाशक आपण 30 ग्रॅम घेऊ शकतो, किंवा गोडीवा सुपरसारखं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये आपल्याला अजॉक्सिट्रॉबिन 18.2% अधिक डायफेनकोनाझोल 11.4% SC फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, हे बुरशीनाशक 15 मिली घेऊ शकता तुम्ही. आत्ता सांगितलेली 4 वेगवेगळी बुरशीनाशकं आपल्याला गरजेनुसार घ्यायची आहेत, वेगवेगळी घ्यायची आहेत, एकत्र नाही. आणि आत्ता 4 बुरशीनाशकांचं मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलं ते 15 लिटर पाण्यासाठी म्हणजे एका पंपासाठी आहे. गरजेनुसार तुमच्या टोमॅटो पिकावर याची फवारणी करा, 100% टोमॅटो पिकावरील भरीव रोग तुम्हाला नियंत्रण झालेला दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामधील तिसरा घातक रोग तो म्हणजे काय आहे, फळसड, ज्याला आपण ब्लॉसम अँड रॉट असं म्हणतो. तर हा काय आहे, ही एक टोमॅटो पिकामधील कॅल्शियमची कमतरता आहे. काय होतं, या विकृतीमुळे म्हणजे कॅल्शियमची जर कमतरता निर्माण झाली तर तुमच्या फळावर याची विकृती दिसून येते. टोमॅटो फळाच्या खालच्या बाजूला एक तुम्हाला चट्टा पडलेला दिसून येईल, तपकिरी रंगाचा तो चट्टा असतो. सुरुवातीला तो चट्टा थोडासा छोटा असतो, हळूहळू जसा जसा प्रादुर्भाव वाढत जाईल, जशी जशी कॅल्शियमची कमतरता अधिकच त्या ठिकाणी वाढत जाईल, तुम्हाला तो चट्टा मोठा झालेला दिसून येतो आणि कालांतराने त्या चट्ट्यावरती तुमचं ते फळ पडलेलं तुम्हाला दिसून येईल. शेतकरी मित्रांनो, आता या कॅल्शियमच्या कमतरतेसाठी आणि आपल्या पिकावर येणाऱ्या विकृतीसाठी कोणत्या उपाययोजना आहेत, अतिशय सोपी उपाययोजना आहे. आपल्या टोमॅटो प्लॉटमधील खताचे नियोजन आपल्याला चांगले करणे गरजेचं आहे. खताचे नियोजन आपल्याला माती परीक्षणावर आधारित करायचे आहे. जर समजा असे चट्टे सुरुवातीला 1-2 फळावर दिसून येत असतील तर लगेचच आपल्याला चिलेटेड कॅल्शियम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या टोमॅटो पिकावरती फवारणी घेणं गरजेचं आहे. सोबतच जर त्या ठिकाणी फळसड देखील दिसून येत असेल तर रोकोसारखं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये आपल्याला थायोपिनॅट मिथाईल 70% W फॉर्म्युलेशनमध्ये मिळतं, ते तुम्ही काय करू शकता, 8 ग्रॅम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या टोमॅटो पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या टोमॅटो पिकामधील प्रमुख 3 समस्या आणि त्या समस्येवरील उपाय. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये काही समस्या असेल तर आवर्जून कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा. तुमच्या प्रत्येक प्रश्नांना आम्ही डेली त्या ठिकाणी उत्तर देत असतो. आणि तसेच हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली का नाही, तुमच्या फायद्याची होती का नाही हे देखील आम्हाला कळवा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक्स, कमेंट, शेअर करा. मराठी यूट्यूब चॅनलला म्हणजेच भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनल तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. चला, मी सूर्यकांत आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपली रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती बोलण्यासाठी. तूर्तास धन्यवाद.